ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी जुमो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. दौंड नगरपालिकेच्या हद्दीत संकलन केलेला कचरा पैसे देऊन थेट शेतकऱ्याच्या शेतात टाकला जात आहे, पण त्यामुळं आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आणि भीमा नदीला फटका बसत आहे. या कचऱ्यामुळं भीमा नदी पात्र प्रदूषित होण्याच्या मार्गावर आहे. वाऱ्याने कचऱ्यात असणारे प्लास्टिक शेतकऱ्यांच्या शेतात आणि नदीत जाऊन पडत आहे, त्यामुळं शेती नापीक होण्याच्या मार्गावर आहे. एका बाजूला केंद्र सरकार नदी स्वच्छ करण्यासाठी करोडो रुपये खर्च करतं, पण दुसऱ्या बाजूला दौंड नगरपालिका थेट नदीपात्रातच कचरा टाकत असल्यानं दौंड नगरपालिकेच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता शेतकरी करताना दिसत आहेत. या दुर्गंधीयुक्त कचऱ्यानं शेतकरी पुरता हवालदिल झालाय. भीमा नदी किनारी ज्या शेतकऱ्यांच्या पाणी उपसा करण्यासाठी मोटारी आहेत, त्या मोटारींच्या फुटवॉलला देखील कचरा जाऊन बसत आहे, त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शेती करण्यास देखील त्रास होत आहे. या बेकायदेशीरपणे टाकण्यात येत असलेला कचरा लवकरात लवकर उचलण्याची मागणी आता शेतकरी करू लागला आहे. पालिकेला अर्ज देऊन सुद्धा हा कचरा नदीच्या कडेला टाकतात, त्यांनी काय दखल घेतली नाही. चार पाच ठिकाणी प्रांतर ह्यांना कचऱ्याबद्दल तक्रार केली, पण एकानीसुद्धा अशी दखल घेतली नाही. आमची शेती धोक्यात आली आहे आणि ह्या नदीत कचरा टाकल्यामुळे आमच्या मोटरा कोणाच्या चालू शकत नाही. खाली पूर्व भागातल्या 4-10-12 गावं आहेत, त्यांना सगळ्यांना शेतीला धोका बसणार आहे. तरी शासनाने त्याची दखल घ्यावी. खुरपायला आलो तर आमच्याकडे 2 दिवस बायका आल्या, तिसऱ्या दिवशी त्या खुरपायला यायला तयार नाहीत, कारण की ह्या नगरपालिकेच्या घाणीमुळे इथे दुर्गंधी येते, त्यामुळे त्यांना त्रास होते. तसं आम्हालाही त्रास होते. आमच्या शेतात घरातले लोकंसुद्धा इथं पाणी धरू शकत नाही, इतका वास येते. नगरपालिकेने ही घाण टाकल्यामुळं नदीसुद्धा अस्वच्छ होती, तरी शासनाने. पवन साळवे, झूम ऑन न्यूज, दौंड.